नमस्कार मी अनिता आणि साई कुकिंगवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चॉकलेटमधला अजून एक नवीन प्रकार घेऊन आलेलो हो, आहोत तो म्हणजे बॉनबॉन चॉकलेट याच्यामध्ये गनाश कसं बनवायचं किंवा क चॉकलेटला कलरिंग कसं करायचं घरात अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून आपण त्याच्यावर डिझाईन कशा तयार करायच्या याचे आपण आता व्हिडिओज अपलोड करणार आहोत त्याच्यामधलाच हा एक प्रकार आहे चला तर मग आपण चॉकलेट बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण आता गनाश तयार करून घेऊया त्याच्यासाठी मी इथे एक वाटी अमूल फ्रेश क्रीम घेतलेली आहे जर तुम्हाला कपाणी मेजर करायचं असेल तर एक कप घ्यायचे मी इथे वाटीने मेजरमेंट करून घेते आणि त्याच्यामध्ये मी दालचिनीचे दोन तुकडे टाकते आहे मी दालचिनीचा फ्लेवर देते या गना गनाशला तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्याला ही क्रीम आता थोडीशी गरम करून घ्यायची आहे खूप जास्त गरम नाही करायची आहे त्याच्यामुळे जो दालचिनीचा फ्लेवर आहे या क्रीममध्ये उतरेल आपली क्रीम गरम झालेली आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आपल्याला आणि हे दालचिनीचे तुकडे असेच ठेवून ही क्रीम आता दहा सा ते पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवायची आहे पण दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत याच्यातले आता दालचिनीचे तुकडे ते काढून घ्यायचे जर तुम्हाला दालचिनीचा जास्त फ्लेवर हवा असेल तर तुम्ही थोडीशी क्रश करून टाकू शकता क्रश केल्यामुळे त्याचा जास्त फ्लेवर उतरतो याच्यामध्ये मी परत थोडीशी क्रीम गरम करून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला आता चॉकलेट टाकायचे एक वाटी आपण क्रीम घेतली होती तर दीड वाटी आपल्याला आता मिल्क कंपाऊंड टाकायचं आहे याच्यामध्ये हाच रेशो ठेवायचा आहे याच्यासाठी एक पट जर आपली क्रीम असेल तर पट आपल्याला चॉकलेट टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आपली क्रीम थोडीशी कोमट झाली त्याच्यामुळे आपलं चॉकलेट याच्यामध्ये इझिली मेल्ट होऊन जातं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर गॅसची फ्लेम चालू असेल तर गनाश खाली चिटकण्याची शक्यता असते ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला पण आपलं चॉकलेट आता पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि मी ही एकदा गाळून घेते कारण दालचिनीचे किंवा चॉकलेटचे काही पिसेस राहिलेले असतील तर ते निघून जातील आणि आपलं स्मूथ गनाश तयार होईल आणि याच्यामध्ये तो दालचिनीचा फ्लेवर खूप छान लागतो तुम्हाला स्ट्रॉंग फ्लेवर हवा असेल तर थोडंसं क्रश करून टाकायची आहे दालचिनी या व्हिडिओमध्ये मी गनाशचा एक रेशो सांगितलेला आहे एक प्रकार पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गनाशचे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये फ्लेवर्स कसे ॲड करायचे आणि चॉकलेटला डिझायनिंग कसे करायचे हे बघणारच आहोत हे पा इथे मी एक पॉलिकार्बोनेटचं मोल्ड घेतलेलं आहे हे प्रोफेशनली यूज करतात जे प्रोफेशनली चॉकलेट्स बनवतात ते हेच मोल्ड यूज करतात त्याच्यामध्ये चॉकलेट बनवणं थोडंसं सोपं जातं आणि फिनिशिंग खूप छान येते याच्यामध्ये तर तुम्ही याच्याऐवजी प्लास्टिकचे मोल्डसुद्धा यूज करू शकता त्याच्यात पण खूप छान फिनिशिंग येते आणि हे मोल्ड आपल्याला अगोदर क्लीन करून घ्यायचे तुम्ही पेपर वापरू शकता किंवा कॉटनने हे क्लीन करू शकता कारण त्याच्यामध्ये धूळ असते त्याच्यामुळे आपल्या चॉकलेटला शायनिंग येत नाही ही खूप महत्त्वाचं आहे याच्यामुळे आपल्या चॉकलेटला खूप छान शायनिंग येते आणि ह्या मोल्ड्सची प्राईस साधारण साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत असते तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्ही प्लास्टिकचे मोल्ड जरी वापरले तरीही चालतील त्याच्यात सुद्धा छान चॉकलेट होतात फक्त आपल्याला कॅविटी याची डीप असेल असेच मोल्ड घ्यायचे हे पण इथे मी थोडंसं व्हाईट कंपाऊंड मेल्ट करून घेतलेला आहे बऱ्याच जणांना व्हाईट कंपाऊंड मेल्ट करायला प्रॉब्लेम येतो तर ता त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि याच्या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये आपण डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड कसं मेल्ट करायचा याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे याच्यामध्ये मी एक स्पून तेल टाकलेलं आहे असंच तेल वापरायचं ज्याला स्मेल नाही आहे जसं की सनफ्लॉवर ऑइल आणि हे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेल व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे पण याच्यातलं मी थोडंसं चॉकलेट दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला जेल कलर टाकायचा आहे मी ब्लू जेल कलर घेतलेला आहे तुम्हाला जर प्रोफेशनली बनवायचं असेल तर तुम्ही पावडर कलर यूज करू शकता किंवा मग ऑइल बेस्ड जे कलर असतात चॉकलेटसाठी स्पेशली ऑइल बेस्ड कलर वापरतात तर ते वापरू शकता आपल्याला हे फक्त डिझाईन करायला पाहिजेत मला थोडासाच वापरायचा आहे म्हणून मी जेल कलर वापरते आहे लिक्विड कलर वापरायचे नाही आहे त्याच्यामध्ये आणि जेल कलर वापरले तर ते चालतात पण ते खूप महाग जातात आणि तुम्हाला प्रोफेशनली करायचं असेल सेल, सेल करायचे असतील तर तुम्ही पावडर कलर वापरू शकता किंवा ऑइल बेस कलर वापरू शकता स्पेशली ते चॉकलेटसाठीच बनवलेले असतात तर तुम्हाला किती डार्क कलर हवा आहे त्यानुसार याच्यामध्ये कलर टाकायचं आहे तुम्ही घरगुती यूजसाठी बनवत असाल तर तुम्ही कोणताही कलर वापरू शकता पहिले मोल्ड घेतलेले याला आपल्याला आता अगोदर जे व्हाईट चॉकलेट होतं ते थोडंसं सेंटरला लावून घ्यायचंय मी इथे ब्रश घेतलेला आहे जो पेंटिंगला ब्रश वापरतो त्यांनी थोडंसं सेंटरला चॉकलेट लावून घ्यायचं दोन्हीचा शेड आला पाहिजे ब्लू आणि व्हाईट त्याच्यामुळे थोडंसंच मी लावलेलं आहे फक्त सेंटरला लावून घेतलेलं ला आहे आणि तुम्ही तुमच्या चॉईसनी सुद्धा डिझाईन बनवू शकता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बऱ्याच आयडियाज येतील की मोल्डला कलर कसा द्यायचा किंवा चॉकलेटला डिझाईन कशी करायची याच्यानंतर जो ब्लू कलर होता त्याने आपल्याला डिझाईन करायची आहे तुम्हाला किती डार्क हवाय त्यानुसार डिझाईन करायची आहे चॉकलेट खूप पातळ असेल अजून सुद्धा तर थोडंसं सेट होऊ द्यायचे त्याच्यानंतर डिझाईन करायची म्हणजे फिनिशिंग अजून जास्त छान येते आणि ती डिझाईन उठून दिसते मी याप्रमाणे बाकीच्याला पण कलर करून घेतेय सगळ्या कॅविटीज इथे आता ला कलर लावून घेतलेला आहे मस्त डिझाईन दिसतीये आणि ही आता आपल्याला दहा फ्रीज फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायची आहे आपलं आता व्हाईट चॉकलेट सेड झालेलं आहे मी इथे डार्क कंपाऊंड मेल्ट करून घेतलेलं आहे मी मायक्रोएवमध्ये मेल्ट केलेलं आहे हे, हे कसं मेल्ट करायचं याचा व्हिडिओ याच्या अगोदरच आपण शेअर केलेला आहे तर या कॅविटीजमध्ये आपल्याला आता हे डार्क कंपाऊंड भरून घ्यायचे याच्या कॅविटीज तयार करून घ्यायच्या मी सगळ्या याच्यामध्ये हे चॉकलेट भरून घेते पण आता सगळ्या याच्यामध्ये मी चॉकलेट भरून घेतलेलं आहे हे आपल्याला थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे बबल्स निघून जातील आणि इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यावर मी पार्शमेंट पेपर टाकलेला आहे तर जे एक्स्ट्राचं चॉकलेट आहे हे आपल्याला याच्यामधलं काढून घ्यायचे थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं चॉकलेट व्यवस्थित खाली पडून जाईल आणि आपल्या छान कॅविटीज तयार होतील जास्त वेळ ठेवायचं नाहीये चॉकलेट भरून नाही तर ते चॉकलेट सेट व्हायला सुरुवात होते हे आपल्या कॅविटीज तयार झालेल्या आहेत आणि जे एक्स्ट्राच चॉकलेट आहे ते आपल्याला स्पॅच्युला किंवा स्क्रॅपरनी क्लीन करून घ्यायचे मोल्ड व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे ते क्लीन करताना व्यवस्थित करायचे नाही तर जे कॅविटी मधलं चॉकलेट आहे ते निघू शकतं आणि हे आता आपल्याला दहा मिनटासाठी परत सेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचे आपलं आता चॉकलेट सेट झालेलं आहे कॅविटीज तयार झालेल्या आहेत मी जे गनाश बनवलेलं होतं आपण ते एका बॅग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे आणि ते या कॅविटीजमध्ये भरायचे खूप जास्त भरायचं नाही आहे कारण याच्यावर आपल्याला चॉकलेटची लेअर द्यायची आहे जे गनाश आहे ते सिक्युअर करायचे जर खूप जास्त गनाश भरलं तर चॉकलेटची लेअर कमी येईल आणि ते गनाश बाहेर येण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे थोडंसं कमीच भरायचे मी सगळ्या कॅविटीजमध्ये हे गनाश भरून घेते आता सगळ्या कॅविटीजमध्ये गनाश भरून झालेले आणि याच्यावर आपल्याला आता जे डार्क कंपाऊंड आहे त्याने सिक्युअर करायचे हे गनाश व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे कारण पूर्ण गनाश आणि कवर झालं पाहिजे नाहीतर चॉकलेट सेट झाल्यानंतर ते गनाश बाहेर येऊ शकतं हे व्यवस्थित कवर करून घ्यायचे आणि मी थोडंसं टॅप करून हे जे एक्स्ट्राचं चॉकलेट आहे ते क्लीन करून घेतलेले आणि हे आपल्याला आता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे से। आपले चॉकलेट्स आता सेट झालेले आहेत आपण अनमोल्ड करून घेऊया हे पण मस्त लुक आलेले आहे अनमोल्ड झालेले थोडस मोल्ड टॅप करायचे म्हणजे चॉकलेट अनमोल्ड होतात जर चॉकलेट आपले व्यवस्थित सेट नसतील झालेले तर ते अनमोल्ड होत नाहीत लवकर पण याप्रमाणे मी सगळे चॉकलेट्स अनमोल्ड करून घेतलेले आहेत किती छान लुक आलेला आहे आपल्या चॉकलेटला आणि शायनिंग सुद्धा खूप छान आलेली आहे याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गनाशला अजून कोणकोणते फ्लेवर देऊ देव शकतो ते बघणार आहोत आणि चॉकलेटला अजून कोणत्या प्रकारे डिझायनर लुक देऊ शकतो हेही बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा कारण मी जेव्हाही नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा